आशीर्वाद तुझा एक विराए। सापला इशारी होता आतापर्यंत इशाच्या पोटात उतरला असेल। शिवा दादा त्याला भीमाई वाचवू शकते, आपण याला भीमाई कडे घेऊन जाऊ। अरे पण भीमाई कोलीवाड्यात नाही आहे। शिवा दादा तू भीमाईचा शिष्य आहे ना, तुला पण कळताना झाडपाल्यातलं। अरे मिनी उपाय करतोय पण या एवढा सोपा नाही, वीस सगळ्या अंगान पसरला याच्या। मी बघू का? कदाचित मी याला वाचवू शकेन। बघू का मी? आणि तुम्ही प्लीज घाबरू नका, मला बघू तरी द्या। साप विषारी होता की बिनविषारी होता हे बघा। भारतात सापाचे सुमारे 340 जाती असतात आणि त्यातल्या फक्त 69 जातींचे साप विषारी असतात आणि महाराष्ट्रात तर 52 जातींपैकी 12 सापच विषारी असतात। रसहरवाली लय स्वतःला काही शानी समजतेस काय? दरिया किनारी जहरीले सापच सापडत असतात। नाही तर काय? आणि काय गो, तू इकडं आलीच कशी? तुझा ना आमचा काय संबंध? कोणी बोलवलं तुला इकडं? तानिशी इज्जतीत बोलाचा का? भीमाईने आणलाय तिला इकडं। अरे पण शिवा बस, तानी डॉक्टर आहे, तिला इलाज करू द्या। ती डॉक्टर हाय देव नाही, ईश त्याच्या अंगात पसरला हाय, आता तर तो काय तरत नाही। प्लीज असं काही बोलू नका, त्याला दोन दातांच्या खुणा आहेत म्हणजे साप विषारी होता। चावल्या जागी ब्लेड ने कापा, ते इशारी रक्त बाहेर जाईल। नाही नाही ते चुकीच आहे, असं जखमेतून रक्त काढायचं नसतं आणि विष तोंडाने ओढून सुद्धा काढायचं नसतं, त्याने काहीच उपयोग होत नाही, उलट ते घातकच ठरू शकतं। मग आपण जामू मांत्रिकाकडे जाऊया। नाही, तंत्र मंत्राने काही होणार नाही। शिवा इथे अतिबला सर्पगंधा आघाडा असं काही मिळेल जवळपास? भीमाई मागच्या जंगलात मग औषधी वनस्पती आणते, तिकडे बघ काय। ठीक आहे मी घेऊन येते, तोपर्यंत याला बोलते ठेवा, झापड येऊ देऊ नका त्याच्या डोळ्यावर। ऐक तुला काही होणार नाहीये, डोळे उघडे ठेव। शिवा हे बाला तू काय ना होवाचा, हे बघ डोळे उघड, डोळे उघड दत्तू, डोळे उघड दत्तू। उपचार केलेस मी, आता याला ताबडतोब दवाखान्यात न्यायला हवं, इंजेक्शन द्यायला हवं। ए उतर याला, चला लगेच जाऊया। सावकाश सावकाश सावकाश। हा सावकाश। शिवा काही होणार नाहीये त्याला, त्याला फक्त वेळेत दवाखान्यात न्यायला हवं होतं। तिकडे गेल्यानंतर कोणातरी फोन करायला सांग, मी त्या डॉक्टरांशी बोलते। ठीक आहे आणि तुझ्या उपायानं त्याला धीर येईल, त्याला वेदना कमी होतील त्याच्या।
अगो पोरी तुला तो इलाज करता येतो की? मग मी सांगत होतो डॉक्टर आहे ती. ही पोरी जी इथं राहिली तर सुलीचा भाव कमी होईल आणि तसा झाला तर माझा सपान डुबू. नाही नाही नाही, आज पर्यंत कोलीवारांचे झाले ना ते आता झाले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना हे. रेनो येते का लक्षात? हा गेम आहे गेम. काय बोलतस नायटू मामा? कसला गेम? मी बाई साधी भुली मी बाई चांगली हा गेम. याला येर बीर लागलंय का रे? येर मना नाही, येर तुम्हाला लागले. मन संग ना साप या कोलीवारण आईलाच कसा? कसा म्हणजे सरपट? मन वाटलं उरत आला. ये रे आपला विश्वास मिळवायला हिनच तो साप इकडे आणला नसेल कशावरून? अहो काही काय, मी कशाला? कशाला सांगितलं ना मी बाई साधी भोली साप चावला की दिली गोली. अरे ह्या सगळ्यांच्या नजरेंना तुला मोठं व्हायचंय भारी व्हायचंय कळतंय मना, पण यांना पण कळतंय या कोलीवारण पहिल्यांदा पोलीस तू आणलेस आमच्या भीमाईला. ए नायटू मामा तू काय सकाळ सकाळ लावून आलास काय? भीमाईनी स्वतः आणला हिला इकडं आणि माग ज्या काय झाला ना त्या सगळा गैरसमजातून झाला होता कळला काय? माग काय झालं मला माहित नाही, पण आता जे काय होत आहे ना तो मोठा गेम आहे गेम. गेम म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ही काय पेटीतून साप घेऊन आली काय? असल तस पण असल, हे हित साप पण हितच. साप चावला हिने लगेच इलाज केला. मग मला सांग ना ही हित आल्यावर साप कसा काय कोलीवारण आला? अरे नायटू मामा कोलीवारण काय आज पहिल्यांदा साप आलाय काय? हे हित आल्यावर पहिल्यांदाच आला. ए नायटू मामा खोटा नाटा काय बोललास ना तर तुला इकडेच. काय करशील काय करशील मला सांग ना. शिवा माझ्यासाठी त्या मुलाचे प्राण वाचवणं महत्वाचं होतं, ते झालंय मी घरी जाऊन बसते. ए तू कुठे बलतीस? हा गेम तूच केलायस. मी डॉक्टर आहे, मला फक्त इलाज करता येतो. डॉक्टर तुम्ही सगळे एरियात येरे. पोरीच्या हाताला गुण आहे ना गो? होय ना गो, आपला दत्तू हाताला लागला ता. नायटू मामा तुम्हाला काही हवंय का? मामा मी कधी बसून तुझा मामा जाईल? हे पोरी अख्ख्या कोलीवाराच्या लोकांना तू मामा बनवू शकतेस. नायटूला नाही कळलं? नायटू मामा मी लोकांना मामा बनवणाऱ्यांपैकी नाहीये हे एवढ्यात लक्षात आलं असेल ना तुमच्या. आणि तुम्ही भीमाईचे भाऊ आहात, मग भीमाई जर माझी आजी असेल तर तुम्ही माझे मामा आजोबाच झालात ना. ए भीमाई कोण आहे तुझी? उगाचे डॉस्क्यात पण आणू नकोस आणि इथे राहू पण नकोस. मुंबईवरनं आलीस ना, मुंबईला जा. आणि एक गोष्ट, मिनी सुलीचा मामा आजूच आहे, तुझा माझा काय पण संबंध नाही. उगाच नाती जुरून टाइमपास करू नको, जा मुंबईला जा, जा. मी तुम्हाला काही त्रास दिलाय का? मना त्रास काय जमंद? मग असं का वागता तुम्ही माझ्या बरोबर? मना ना सगळ्या मोठ्या लोकांचा राग आहे, सगळ्यांचा जाम राग येतो मना.
हाजीर तो वजीर हे पटतच नाही मला. म्हणजे कोणी एखादा आधी जन्माला आला म्हणून तो भारी आणि जो नंतर जन्माला आला तो भिकारी हा हिसाबच नाही पटत मला. भीमय आधी जन्माला आली म्हणून ती लीडर नाही तू कोणच नाही. वीरा आधी जन्माला आली म्हणून प्रेम कायच नाही. तसं तुझ्यात आणि या घरात जो कोण आधी जन्माला येतो ना तो माणूस माझा दुश्मन आहे कळलं. पण मी काय पण बोलायची गरज नाही. मोचनम समर्पयामि. महाराज तानिया त्या कोळीवाड्यात आहे आणि या वेळेला काहीच चूक होणार नाही. चूक झाली तर काय होतं माहिती ना तुला. नाही 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 महाराज. महाराज मी दीर्घ श्वास घे अनिश. ही शेवटची संधी आहे. तू त्या मुलीशी नीट वाग. तिला असंच वाटायला हवं की तू अजूनही तिच्याच बाजूने आहेस. तिच्याकडून ही भीमाई कोण आहे, तिच्याकडे ही दिव्य पाकडी कशी आली, हे सगळं सगळं काढून घे. होय महाराज. आणि त्या पाकडीचा तुकडा कुठे आहे हे सुद्धा तिचा विचार. लक्षात असू दे, तिला तुझ्या वागण्याचा तिळ मात्रही संशय आला नाही पाहिजे. महाराज मी प्रयत्न प्रयत्न करू नकोस. प्रयत्न केलेले दिसतात. तुझं वागणं बोलणं अगदी सहज दिसलं पाहिजे. तानियाशी बोलताना तू तिची काळजी ना चौकशी करतोयस असं दिसलं पाहिजे. तिला तुझा आधार वाटला पाहिजे. भीती नाही, येत आहे ना लक्षात. यावेळी चुकायचं नाही. यावेळी तुझ्या चुकीची शिक्षा आम्ही घेणार नाही. मोचनम समर्पयामि. मोचनम समर्पयामि. तानी काय ग, काय झालं अशी उदास उदास का बसलीस? अग आज तुझ्या उपचारामुळे दत्तूचा जीव वाचलाय. ज्या कोळीवाड्यातल्या लोकांनी तुझ्यावर राग धरला होता ना, ज्यांना तुझा थोबडा पण बघायची इच्छा नव्हती, त्या लोकांच्या तोंडात फक्त तुझाच नाव आहे. त्या दत्तूचा आईस बापूस तर एकविरा आईच्या बाजूला तुझा फोटो ठेवून पुसतील तुला आता. अरे काही काय. अग खरंच हे बघ, कोणाचा पण जीव वाचवणं हे काय कोणा येरा गबाल्याचं काम नाही आहे. आणि तू स्वतःहून आलीस तिकडं. ती पौर्णिमाताय तुळजाताय केवढ्या बोलल्या तुला, तरी तू थांबलीस तिकडं. मला सांग, मदत करायला गेलेल्या माणसाला एवढं काय काय बोलल्यावर तो थांबल तिकडं? पण तू थांबलीस तिकडं. दत्तूला सोडून नाही गेलीस, त्याचा इलाज केलास. आणि ही लय मोठी गोष्ट आहे बघ. अरे डॉक्टर आहे मी, कर्तव्य आहे माझं ते, त्यात कसला आलाय मोठेपणा. अगं पण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणारे लोक तरी कुठं दिसतात आजकाल.
तू काय पण म्हणता नाही, तुझ्या पद्धतीनं तिथं इलाज करायला उभी होतीस ना, मनाला आधार वाटत होता बघ. तसं जर झालं असेल तर ते माझ्या एकनाथ सरांच्या शिकवणीमुळे. आपल्या कर्तव्याची जाण ठेवून रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक होते ते. आज मी जे काही करू शकले ना ते त्यांच्यामुळेच. तू तुला भारी आहेस त्यांनी, आणि तुझा गुरु पण भारी. अजून एक सांगू, त्यांनी तुझ्या हाताला लय गुण आहे बघ. हे बघ, मला पण इलाज कर तू. तुम्ही जो औषध दिलास ना तो कदाचित मिनी पण दिला असता, पण त्याचा परिणाम तुझ्या इतका झाला नसता एवढं नक्की. तू आता हरभऱ्याच्या झाडावर चढवतोस मला. मी कधीच खोटा बोलित नाही, आणि तुझ्याशी तर नायच नाही. इथं भीमाई आली असती ना तर ती पण हेच बोलली असती. बरं आम्ही सोड, तुझं गुरु डॉक्टर पण हेच बोलत असतील, है ना? ज्यातून जे काम होणार आहे त्यासाठीच तुला दैवी अनुभव येत असावेत, येत असतील. तानी, मला वाटतं तू आता एकटी इथं बसू नको. भीमाई येईपर्यंत दुसरा ऑप्शन आहे का माझ्याकडे? सुली पण बोलत नाही आणि इथलं कोळीवाड्यातलं मला काहीच माहित नाहीये. मिनी आहे ना, मना या कोळीवाड्यातली एक न एक गोष्ट माहिती आहे. हा, आणि अजून एक माणूस आहे ज्याला तुम्ही भेटलाच पाहिजे. कोण? नॉलेजचा दर्या, माझा आजूस भारमुनाना. चल तुला त्याची गाठ घालून देतो. चल. अरे अरे हो, पण पाकरांनो काय चिवचिव चालली? हा अरे जीवा आला की तुम्हाला खायला घालील. हो घाल. शिवा, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. मी आताच खिलजी मिलजी सांगत होतो, शिवा आला की तुम्हाला खाया घालेल. शिवा, शिवा, तुझ्या बरोबर कोण कोण आलंय र? शिवा, अरे कोण आलंय सांग ना. आपल्याला फक्त 2 डोलं आहेत, पण माझ्या आजूसला 10 आहेत. 10 आपण नाकाने फक्त वासच घेतो ना, पण याचा नाक डोल्यांचा पण काम करत. शिवा, अरे सांग ना कोण आलंय. तूच ओळख कोण आलाय. मना मना तर इराच आल्याचा भास होतोय. शिवा, इराच आहे ना ही? शिवा, शिवा, माझी इरा परत आईली, माझी इरा परत आईली. माय माय, तू आलीस, या म्हाताऱ्यावर उपकार केलेस बघ. हो, तुम्ही प्लीज नमस्कार नका करू, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, उलट मीच नमस्कार करायला. नाही नाही, असं कसं, कोण म्हणलं तू लहान आहेस? अगं, तुला एक इरा आईचा आशीर्वाद आहे, मग तू लहान कशी? तू तानी आहेस ना, माझ्या इराची लेख आहेस ना. हे बघ, शेवटी रगात रक्ताकडच वळत, पाणी समुद्राकडं येणारच. अरे आजूस, तिला आज सकाळी नायटू मामा काहीतरी उलट सुलट बोलला, तर मनाला लावून घेत होती. हे बघ, त्या नायटूचं काय मनावं घ्यावाचं नाही. हा, मनावर कोणाचं घ्यावायचं,
ज्याला मन आहे, जो दुसऱ्याचा विचार करतो, त्याचं मनाव घ्यायचं. हे मी तुला काय सांगत बसलोय, तू तर लय हुशार आहेस ना, तुला समजतलं समजलं कळत ना. शिवा हे माझी इराच आहे बघ. हा इराच आहे हे बघ, हे नाक बी इरासारखंच आहे आणि आवाज बी आणि कटकाटी कटकाटी बी इरासारखीच आहे. ही माझी इराच आहे. आणि तुझी आई इरा दिसभर इथं येऊन माझ्याकडं बसायची, मला सारखं इचारत बसायची, हे कसं काय करायचं, ह्याचं काय करायचं, ह्याचं कसं होणार, ह्याचं कसं होणार, शंभर प्रश्न विचारायची. हो अजून काय काय माहिती आहे तुम्हाला माझ्या आईबद्दल, मला सांगा ना सगळं.